जी कुणाची हवा आहे सध्या? रोहित पवारांची काय केलंय रोहित दादांनी? काम केल्यात, पोरांना सायकली वाटल्या, अजून कंपास प्याड वाटले, चांगली काम केले त्यांनी। तिन्ही हप्ते आलेत आता दिवाळीला भी बोनस मिळणार आहे अशी चर्चा आहे। काय वाटतंय? आनंद वाटतोय। बहीण नेहमीच भावाच्या पाठीशी असते ना, आणि अजून इथून पुढे फार राहणार। त्यांनी दिवाळीची भेट दिली किंवा नाही दिली तरी पण आम्ही तर त्यांच्याच पाठीमागे राहणार। कुणाच्या? भावाच्या म्हणजे शिंदे साहेबांच्या। कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे साहेब आमदार म्हणून या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पाहिजे। सध्या ते विधान परिषदेवर आमदार आहेत। त्यांचं मागच्या 10 वर्षामध्ये 5 वर्ष आमदार असताना आणि 5 वर्ष मंत्री असताना त्यांनी जी कामं केली, या तालुक्याचा माग असलेला अनुशेष भरून काढला शिंदेलाच। राम शिंदेंना का बघा, राम शिंदेना त्यांनी पैसे दिले तर आम्हाला मग करावंच लागेल मतदान त्यांना। बघा राम शिंदेला, राम शिंदेना। नमस्कार, मी आरजी ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD वरती चर्चा तर होणारच। या कार्यक्रमाची प्रस्तुतकर्ता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स अँड गो पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर। चला तर मग आज आपण कर्जत जामखेड या मतदारसंघाचा दौरा करत असताना आज आपण आलेलो आहोत राशींच्या आठवडे बाजारामध्ये आणि बघूयात राशींकरांच्या मनात नेमका कुठला आमदार दडलेला आहे। ज्यावेळेस आरजी ऋषी शेलार जिथे तिथे जातो त्या ठिकाणी काय होते? चर्चा तर होते। चला तर मग आता आपण चर्चा करूयात आणि बघूयात राशींकरांच्या मनात नेमका कुठला आमदार दडलेला आहे। काय नाव आहे आपलं? पोपट कानगुडे। पोपट जी कुणाची हवा आहे सध्या? रोहित पवार। कोण पाहिजे आमदार? राम शिंदे। काय केलंय राम शिंदेंनी? राम शिंदेंनी चांगली कामं केल्यात म्हणून राम शिंदे। हो, तुम्हाला कोण आमदार पाहिजे? राम शिंदे। का बघा राम शिंदे? राम शिंदेनी कामं केलेली कुठली कामं केली? राम शिंदे रस्त्याची सभा मंडप हे दिलेत गावाला आमच्या, म्हणून राम शिंदे। तुम्हाला कोण पाहिजे? राम शिंदे। काय राम शिंदे? कारण नुसती बोलबोल या नाही केले राम शिंदेनी, ओरिजिनल कामं केलेली आहेत। कारण केले 50 रुपयाचं पॅड देऊन त्याच्यावर लय 40 रुपयाचा टिकर चिट केलेला नाही राम शिंदेंनी। रोहित पवारांनी 50 रुपयाचं कंपास दिली, त्या 40 रुपयाचा टिकर दिलेला आहे। नुसती ही बोलबोल आहे, कंपास फक्त मोकळी ह्यांच्या जाहिरातीसाठी चालू आहे। रोहित दादा जाहिरात करतात असं तुमचा थेट आरोप? 100%। कारण की आता बघितलं ना, पुरपूर मतदारसंघ पाहता रामकृष्ण हरीचे त्यांनी पाट्या लावलेल्या आहेत। त्यातनं काय त्यांना सिद्ध करायचं? आजोबा सांगतात तुमच्या देवाचा बाप आम्हीत, आणि रोहित दादा रामकृष्ण हरीची पाट्या ही बॅनर लावतात, यातनं काय सिद्ध करायचं आहे त्यांना? म्हणजे या ठिकाणी हिंदूंची दिशाभूल होती काय म्हणायचं? 100% दिशाभूल केली जाते। कालच म्हणजे एक नवीन व्हिडिओ आलेला आहे त्यांच्या आजोबांचा, तर ते काय म्हणतात तुमच्या देवांचे बाप आम्हीत, बराबर आहे का? मग हिंदूंचे बाप ही झाले का? म्हणून रोहित आपलं म्हणून आमदार राम शिंदेच पाहिजे परत। मला सांगा खरं हिंदुत्व कुठल्या पक्षाकडे? भाजपमुळे हिंदुत्व टिकू शकतं का? 100% त्यांच्यामुळे टिकू शकतो। आणि म्हणून तुम्ही आता कोणाला विजयी करणार? राम शिंदे साहेबांना। तुम्हाला कोण पाहिजे आमदार? राम शिंदे। काय राम शिंदे? पाण्यासाठी राम शिंदेच असे की शेतकऱ्यासाठी पाणी आणणार आहे। हेतून मागे 2-2.5 वर्ष आम्ही अनुभवलं आहे आमदारचं। पाणी एक दिवस चारेला आलं की बंद, एक दिवस चारेला आलं की पाणी बंद। बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? मिळतात की? मिळतात ना। मग मेवण्याला आता फुल सपोर्ट असेल नक्कीच। तुम्हाला कोण पाहिजे आमदार? राम शिंदेच का? आमचे भरपूर कामं केले त्यांनी। लग्न झाले का दादा तुझं? नाही झालं। काय अजून बायकोला पैसे येण्याचा काही प्रश्न येत नाही? घरी यायला मिळाले का पैसे? मग मिळालेत ना। मग पुन्हा एकदा कोण? राम शिंदे। का राम शिंदेच का? गावातला आहे, तालुक्यातला आहे, जवळचा आहे, जवळचा माणूस बघायचं नाही का? काय ते येतोय कवा जातोय कवा, आणि 12 मध्ये आमच्या पाहुण्यांच्या जमिनी बंदुकी डोक्याला लावून घेतोय, पिस्तूल डोक्याला लावून। कुणी घेतले 12 मध्ये जमिनी? घेतली ती। कोण पण? रोहित पवाराच्या बापानी लोकांच्या डोक्याला पिस्तूल लावून जमिनी? दादागिरी आमच्याच पाहुण्यात घेतली। हा का? हा। मग म्हणून तुम्ही रोहित दादांना विरोध का? नाही, पहिल्यापासून भाजपचाच माणूस आहे। राजू काका गुंडन 3 होते का? हा, बाप्पू साहेब गुंड, तेव्हापासून मी भाजपचंच काम करतो। तेव्हापासून भाजपचेच कागे करता। कोण पाहिजे आमदार? आम्ही करमाळेजी। करमाळ्यात कुणाची हवा आहे? संजय मामा शिंदे। मगाच पासून आपण राशींकरांच्या प्रतिक्रिया घेतोय, बघूयात आपल्या सोबत कोण आहे। काय नाव आहे बाबा तुमचं? नाना बबन काळे।
नानाजी काय करता आपण? आम्ही शेतकरी। शेतकरी मालाला योग्य भाव मिळतोय का? हो एकदम। कोण पाहिजे आमदार, कोणाची हवाय? आम्हाला राम शिंदे साहेब पाहिजे। राम शिंदे साहेब, काय राम शिंदेनी काय केले असं? राम शिंदे राम शिंदे, आमच्या करपडी गावामध्ये पाजर तलावे दिले, परत जाण्याचं आम्हाला लय मोठा प्रॉब्लेम होतो, त्याचे दोन पुलं दिली काय, आणि इतकं देतात की ते विचारूच नका। म्हणून पुन्हा कोण? आम्ही भाजपचे कार्यकर्ते, भाजपचंच धरणार आम्ही। भाजपच? बघा बघा। आतिश गुडके। आतिश जी कोण पाहिजे कर्जत जामखेडचा भावी आमदार? राम शिंदे। काय राम शिंदेनी काय केले असं? राम शिंदेनी भरपूर कामं केलेत। आता 35 लाख रुपयाचं बौद्ध विहार दिलंय, 5 लाख रुपयाचं स्मशानभूमी दुरुस्ती दिली, आणि घरस्त्यांचा विकास भरपूर आहे, त्यामुळे राम शिंदेच पाहिजे। आमचा बौद्ध समाज तर सगळा राम शिंदेच्या पाठीमागेच राहणार। रोहित दादांना नाही तुमचा पाठी? नाही नाही नाही, त्यांचं कामच नाही, काय कामच नाही, सगळे कामं राम शिंदेचे। हा रस्ता जो आहे तो हा सुद्धा राम शिंदेच्याच काळातला रस्ता आहे, त्यामुळे राम शिंदेच आमदार पाहिजे। पुन्हा एकदा राम शिंदे आमदार होण्यासाठी या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करताय? 100% प्रयत्न करणार आम्ही, राम शिंदेंनाच निवडून आणणार आम्ही। बघूयात राम शिंदे पुन्हा एकदा आमदार होत आहेत की पुन्हाच एकदा आमदार रोहित पवारच राहत आहेत। मगाचपासून आपण राशीनकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करतोय। कोण आहे आपल्या सोबत, काय नाव आहे बाबा? बिभीषण मोहिते। बिभीषण जी काय करता तुम्ही? शेती करतो। शेती कोणाची हवा आहे कर्जत जामखेडला? राम शिंदे साहेब आहेत। येणार निवडून? 100%। काय राम शिंदे काय करतात असं की राम शिंदे निवडून येतील? त्यांनी भरपूर जरा कामाची लिस्ट सांगा। गावात रस्ते दिले, पाजर तलाव दिले, जे मोहिते वस्ती रस्ता आहे कधीच न होणारा रस्ता त्यांनी करून दिला, मग का नाही त्यांना मतदान करायचं? केलंच पाहिजे ना। म्हणजे हवा कुणाची? राम शिंदेची। मगाचपासून आपण बघतोय चर्चा तर होणारच मध्ये सध्या काय चालू आहे, आणि आपण राशींचा दौरा करतोय, राशींचा आठवडे बाजार करतोय। काय नाव आहे मावशी तुमचं? मनीषा पुष्प। मनीषा ताई, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का? हो आले। आले? किती रुपये आले? 7,500। 7,500 रुपये। आता पण दिवाळीला पण बोनस मिळणार आहे अशी चर्चा आहे? हो। मला सांगा सध्या कुठल्या आमदाराला तुम्ही निवडून देणार मग? आता सांगा, आता सांगा, तुम्ही बोलला ना, कुणाला निवडून देणार? कुणाला देणार मावशी तुम्ही निवडून? जी पैसे देत त्याला। जी पैसे देत त्यालाच निवडून देणार? म्हणजे कुणाला? राम शिंदेना? नाही आम्हाला पैसे कोण देत आहे काय माहिती त्यांना द्यायचं? म्हणजे तुम्हाला सरकारने पैसे दिले त्यांना तुम्ही निवडून देणार? तुम्हाला कोण पाहिजे मावशी, आमदार कोण पाहिजे? पैसे देणार आमदार। पैसे देणार आमदार पाहिजे तुम्हाला? लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणून तुम्ही त्यांनाच निवडून देणार? हा त्यांनाच देणार। लाडक्या बहिणी जाम खुश आहेत, यंदा त्यांना पैसे मिळत आहेत, दिवाळीचा बोनस पण मिळणार आहे। मावशी तुम्ही कुणाला मतदान करणार? शिंदेलाच। राम शिंदेना? का बघा राम शिंदेना? त्यांनी पैसे दिले तर आम्हाला करावंच लागेल मतदान त्यांनाच। बघा या ठिकाणी खरंच इमानदार माणूस म्हणावा लागेल, यांनी सांगितलं की राम शिंदेनी आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहेत। मावशी तुम्ही कोणाला करणार? आमदारला। हा आम्ही टाकळीचे आहेत। टाकळीचे? पण तुमच्याकडे असेल ना कुणीतरी आमदार? आमचे सुरेस अण्णा दस। दस अण्णाला करणार? मावशी तुम्हाला मिळाले का लाडक्या बहीण योजनेचे पैसे? मिळाले का? आम्हाला आधार कार्डच नाही तर कसे मिळाले? मग आधार कार्ड तुम्ही सांगायचं ना तुमच्या इथल्या आमदारांपुढे प्रश्न मांडायचा ना? कार्ड आताच राशीला पण नाही मिळलं, काहीच ना आम्हाला झालं ना आमचं तर काय। मग तुम्ही कुणाला मतदान करणार आता? सांगा की बोला की बोला। राम शिंदेला। राम शिंदेना? मावशी तुम्ही कोणाला करणार मतदान? राम शिंदेना। राम शिंदेना? राम शिंदेनाच का? बोला की बोला बोला बोला। कारण त्यांनी पैसे दिले त्यामुळे। पैसे दिले त्यामुळे? मला वाटतं यंदा बहिणी जगा जास्तच खुश आहेत राम शिंदेना, आणि मला वाटतं सरकार देखील या वर्षी भाऊबीजेची ओवाळणी देखील या ठिकाणी महिलांना देण्याचं काम करेल का असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित राहतोय। मावशी तुम्हाला ढोल वगैरे मिळतो का? नाही भेटत। नाही भेटत? इतके गळ्यात डाग भेटल्यावर कोण ढोल द्यायचं? काय डाग ठेवा गळ्यात, एवढं एवढं नाही पाहिलं तर काय डाग आहे तो? काय डाग? बघा मला सांगा तुम्ही कुणाला आता आमदार करणार? आता काय आम्हाला कुणी पैसे दिले नाही तर कुणाला तरी करावंच लागेल ना। पण कुणाला करणार तुम्ही? आता नाही दिलं पैसे तरी द्यायचं कुणाला तरी। पण कुणाला देणार? तरी कोण आमदार आवडतो तुम्हाला? आम्ही आमच्या जातीला देणार, आम्ही राम शिंदे आमचे। काश्विनकरांच्या मनात नेमका कुठला आमदार दडलेला आहे बघूयात। राशीनकर कुठला आमदार निवडून देत आहेत,
काय नाव आहे आपलं? मी सुनील काळे। सुनीलजी, कोण पाहिजे सध्या कर्जत जामखेडला आमदार? कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे साहेब आमदार म्हणून या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पाहिजे। सध्या ते विधान परिषदेवर आमदार आहेत। त्यांचं मागच्या 10 वर्षामध्ये 5 वर्ष आमदार असताना आणि 5 वर्ष मंत्री असताना त्यांनी जी कामं केली, या तालुक्याचा मागासलेला अनुशेष भरून काढला। अनेक ठिकाणी रस्ते नव्हते, वाड्या वस्त्यांवर रस्ते नव्हते, त्या ठिकाणी त्यांनी पक्के रस्ते म्हणजे डांबरीने जोडण्याचं काम केलं। अनेक ठिकाणी जलयुक्त शिवारमध्ये योजनेअंतर्गत त्यांच्याकडं जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामं झाली आमच्याकडं। त्यामध्ये पाझर तलाव असतील, बंधारे असतील, या ठिकाणी फार मोठी व्हिजन ठेवून त्यांनी या दोन्ही तालुक्याचा मोठा विकास केला। त्यामुळं आम्हाला राम शिंदे साहेबच या ठिकाणी आमदार पाहिजे। तुम्हाला कोण आमदार पाहिजे? प्राध्यापक राम शिंदे साहेबच आमदार पाहिजेत। काय केलंय राम शिंदेंनी? सांगायची सीमा संपली एवढं केलंय त्यांनी। बोलायची झाली सीमा? तोच दिवाळी दसरा। खूप कामं केली त्यांनी, खूप कामं केली आणि अनेक बी करत आहेत। डांबरीकरण, सगळा रस्ता, वाड्या तोड्या, बजंगवाडी, गालांडवाडी, इकडं बांबोऱ्याकडे लाईटीचे प्रश्न, तिकडं जामखेडकडं पण रस्ते भरपूर, सगळ्यांची कामं एकदम व्यवस्थित त्यांनी, पिवीन ब्लॉक म्हणा, बंधारे म्हणा, सगळे भरपूर कामं केले। मग आणि काय पाहिजे? निश्चितच या ठिकाणी राम शिंदेंना बहुमत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मगाचपासून आपण राशीन येथील जनतेच्या बाईट्स घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्या कार्यक्रमाची प्रस्तुत करतात हॉटेल विठ्ठल कामंत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर। चला तर मग सुरुवात करूयात आणि पाहूयात राशींच्या जनतेच्या मनातील नेमका आमदार कोण येते। काय नाव आहे दादा तुमचं? ईश्वर सोनुने। ईश्वरजी, मेडिकलचा व्यवसाय दिसतोय? मेडिकलचा व्यवसाय आहे, कार व्यवसाय आहे, त्याचबरोबर मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष देखील आहे। निश्चितच। कोण पाहिजे, कोणाची हवा आहे? तसं पाहायला गेलं तर आत्ताच हे इलेक्शन अशा स्थितीवरती येऊन पोचलेलं आहे की आत्ता कोणाची हवा आहे असं सांगता येणार नाही। त्याचं कारण असं की शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यामध्ये रोहित पवारची हवा आहे आणि राम शिंदेंच्या कार्यकर्त्यामध्ये राम शिंदेंची हवा आहे। पण तुम्हाला कुठली हवा वाटते? वास्तविक पाहता आत्ता तरी मी माझं दुकानच चौकात आहे, माझ्याकडे दोन्ही पक्षाचे लोक येतात, ते दोन्ही पक्षाचे लोक येऊन चर्चा करतात, परंतु अजूनपर्यंत तरी ठोस असं सांगू शकत नाही की आत्ता सध्या ह्या आजच्या तारखेपर्यंत हवा कोणाची अजून तरी काही सांगू शकत। पण आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते, आपल्याला एखादा आमदार आवडत असतो, कोण तुम्हाला अशी मनापासून कुठली व्यक्ती आवडती तळमळीने? मागील 5 वर्षांमध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी कामं नक्कीच राशीन शहरामध्ये चांगले केलेले आहेत। मागच्या 5 वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला तर त्यांचे कामं चांगले आहेत, त्यांचा आभार मानलं पाहिजे। त्यांनी ह्या गावाची भूमिका सुधारवण्यात, बदलवण्यात नक्कीच मोलाचं काम केलं आहे। कम्पॅरेटिव्हली रोहित दादा आता 5 वर्ष आलेत, आपण त्यांच्या कामाबद्दल निगेटिव्हिटी दाखवत नाही किंवा सांगत नाही, परंतु राशीन शहरामध्ये त्यांचं जसं काम पाहिजे तसं झालं आहे। तालुक्यामध्ये झालं असेल, परंतु कम्पॅरेटिव्हली राशीन शहरामध्ये कम्पेअर जर केलं तर थोडे आम्ही महाग आहोत। राशीनला नेहमी असं वाटतं की दुय्यम दर्जा दिला की काय। तालुक्याच्या लेवलमध्ये कर्जत तालुक्यात कामं केली असतील, परंतु ह्या शहरात थोडे कमी झालेत, अपेक्षा की पुढील काळामध्ये ते करतील असं वाटतं। म्हणजे रोहित दादांना जर बघायचं झालं भविष्याच्या हिशोबाने तर करतील असं अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करूयात, परंतु मागील कामं जर बघितले तर शिंदेसाहेबांनी केलेले आहेत, हे करतील अशा अपेक्षा राशीनकारांच्या माध्यमातून होईल असं वाटतंय। म्हणजे त्यांच्याकडनं होईल म्हणजे निश्चितच तुम्ही न बोलणारा माणूस आपल्या शोने बोलायला लावला। हा माणूस मगाचपासून सांगत नव्हता की त्याला कुठला आमदार पाहिजे। प्रश्नचिन्ह जे होतं कुठला आमदार पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं जनतेला मिळाले आणि ह्यांची भावना राम शिंदे यावं अशी यांची भावना आहे, तो देखील आपला सवाल या ठिकाणी उलगडला आहे। सोबत कोण मावशी? मावशी काय नाव आहे? उषा मनोहरवडे, राहणार जोगेश्वरवाडी, तालुका कर्जत, जिल्हा मतनगर। उषाताई, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का? हो आलेत ना, तिन्ही हप्ते आलेले, तिन्ही हप्ते आलेत। आता दिवाळीला बी बोनस मिळणार अशी चर्चा आहे, काय वाटतंय? आनंद वाटतोय। आनंद वाटतोय, कुणाला देणार आता मग या आनंदाच्या भागात मत? कुणाला देणार, भावाला की दुसऱ्याला? भावाला। भावाला, बहीण नेहमीच भावाच्या पाठीशी असते ना? असते, हो असते ना। आणि अजून इथून पुढं राहणार, त्यांनी दिवाळीची भेट दिली किंवा नाही दिली तरी पण आम्ही इथून पडत त्यांच्याच पाठीमागे राहणार। कुणाच्या? भावाच्या। भावाच्या म्हणजे शिंदे साहेबांच्या। म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणी या राम शिंदेंना यंदा भरभरून मतदान करून विजयी करणार आहेत अशी चिन्ह सध्या राशीन गावातून आपल्याला पाहायला मिळतात। बघूयात काय नाव आहे तुमचं? सूरज अंबद असमाने। सूरज भावा, कुणाची हवा आहे राशीन मध्ये? राम शिंदे। राम शिंदे निवडून येणार का तुमचं राम शिंदे? हो। कस काय राम शिंदे निवडून येणार? त्यांची भरपूर काम आहेत। शिंदे साहेबांची कुठली काम आहेत जरा सांग बघू आम्हाला। आमचं मानेवाडी गाव आहे, शिंपुरा मानेवाडी, तिथे सभा मंडप दिलाय 2 देवांना, रस्ता,
अजूक भरपूर काम आहे दुसरे भी म्हणून शिंदे साहेब निश्चितच आता इथे एक दादा पण आहे दादा तुला कुठला आमदार पाहिजे राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब का राम शिंदेच का काय केलंय राम शिंदेनी राम शिंदेने जलयुक्त शिवाराचे कामं केलेले आहेत दुष्काळ हटवला राम शिंदे साहेबांनी परत आमच्या करपडे गावाला 2-5 हजार तलाव दिलेले आहेत सभामंडप दिल्या तर भरपूर काम आहेत राम शिंदे साहेबांचे लाईटीचा प्रश्न असला की लाईटीची सोडी देत अजून त्यांचे लय काम आहेत लय सांगता येत नाहीत की काम शिंदे साहेब निवडून येतील का 100% शंभर टक्के आपण राशिनकरांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम करतोय राशिनच्या मनात नेमका कुठला आमदार दडला आहे ते पाहण्याचं आपण काम करतोय आणि हे पाहता पाहता आपण सध्या एका किराणा स्टोअरमध्ये आलोय बघूयात या ठिकाणी या दादाचं काय म्हणणं आहे काय नाव आहे दादा सूरज देशमाने देशमाने पाटील काय म्हणता कुणाची हवा हवा दोन्ही साईडची हवा आहे ते हवा तर दोन्हीची असणारच ना पण तुमच्या मनात कुठला आमदार दडलाय जो काम करेन त्याला मतदान करणार पण कोण आहे कुणी काम केलंय कोण करतय काम काम आहेत राम शिंदेचे पण भरपूर मग राम शिंदेच का हा त्यांनी काम केलेत ना हवेचे भरपूर रस्त्यांचे कमळ पुन्हा फुलणार फुलन फुलणार का हा फुलन ना नक्की फुलणार 100% काय धंदा पाणी सगळा चलतो का व्यवस्थित चलतो की मस्तच मग पुन्हा तुम्ही कमळ फुलवणार आपण या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा आम्ही कमळाला मतदान करणार आहेत